नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत। तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा। बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा। बाजार समिती आहे पुणे, या ठिकाणी 35 क्विंटल अवकालेली आहे। किमान दर आहे 5,450 रुपये, कमाल दर 5,850 रुपये, सर्वसाधारण दर आहे 5,650 रुपये। पुढील बाजार समिती आहे राहता, या ठिकाणी 16 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,650 रुपये, कमाल दर 4,746 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,700 रुपये। पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा, या ठिकाणी 101 क्विंटल अवकालेली जात आहे लाल हरभरा, किमान दर आहे 4,400 रुपये, कमाल दर 4,550 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,500 रुपये। पुढील बाजार समिती आहे दुधनी, या ठिकाणी 147 क्विंटल अवकालेली जात आहे लोकल हरभरा, किमान दर आहे 4,300 रुपये, कमाल दर आहे 5,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,700 रुपये। पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा, या ठिकाणी 792 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 3,500 रुपये, कमाल दर आहे 7,581 रुपये, सरासरी दर आहे 5,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे माजलगाव, या ठिकाणी 61 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,400 रुपये, कमाल दर 4,600 रुपये, सरासरी दर आहे 4,500 रुपये। पुढील बाजार समिती आहे पैठण, या ठिकाणी फक्त 8 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,200 रुपये, कमाल दर आहे 4,651 रुपये, सरासरी दर आहे 4,571 रुपये। पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव, या ठिकाणी 40 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 3,600 रुपये, कमाल दर आहे 4,500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,400 रुपये। पुढील बाजार समिती आहे हिंगोली, या ठिकाणी 800 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,395 रुपये, कमाल दर आहे 4,718 रुपये, सरासरी दर आहे 4,556 रुपये। पुढील बाजार समिती आहे कारंजा, या ठिकाणी 2,500 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,310 रुपये, कमाल दर 4,570 रुपये, सरासरी दर आहे 4,460 रुपये। पुढील बाजार समिती आहे श्रीगोंदा, या ठिकाणी 27 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 5,230 रुपये, कमाल दर आहे 5,350 रुपये, सरासरी दर आहे 5,300 रुपये। पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर, या ठिकाणी 12 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,500 रुपये, कमाल दर 4,650 रुपये, सरासरी दर आहे 4,600 रुपये। पुढील बाजार समिती आहे सेलू, या ठिकाणी 42 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,400 रुपये, कमाल दर 4,630 रुपये, सरासरी दर आहे 4,550 रुपये। पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा, या ठिकाणी 48 क्विंटल अवकालेली, किमान दर आहे 4,100 रुपये, कमाल दर 4,600 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,550 रुपये। पुढील बाजार समिती आहे बारामती, या ठिकाणी 333 क्विंटल अवकालेली जात आहे बोल्ड हरभरा, किमान दर आहे 4,300 रुपये, कमाल दर आहे 4,900 रुपये, सरासरी दर आहे 4,600 रुपये। पुढील बाजार समिती आहे जळगाव, या ठिकाणी फक्त 4 क्विंटल अवकालेली जात आहे चापा हरभरा, किमान दर आहे 6,625 रुपये, कमाल दर 6,625 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,625 रुपये। पुढील बाजार समिती आहे वाशिम, या ठिकाणी 3,600 क्विंटल अवकालेली जात आहे चापा हरभरा, किमान दर आहे 4,450 रुपये, कमाल दर आहे 4,700 रुपये, सरासरी दर आहे 4,500 रुपये। पुढील बाजार समिती आहे अमळनेर, या ठिकाणी 2,100 क्विंटल अवकालेली जात आहे चापा हरभरा, किमान दर आहे 4,600 रुपये, कमाल दर 4,655 रुपये, सरासरी दर आहे 4,655 रुपये। पुढील बाजार समिती आहे सोलापूर, या ठिकाणी 55 क्विंटल अवकालेली जाते गरडा हरभरा, किमान दर आहे 4,550 रुपये, कमाल दर 4,685 रुपये, सरासरी दर आहे 4,590 रुपये। पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड, या ठिकाणी फक्त 8 क्विंटल अवकालेली जात आहे हायब्रिड हरभरा, किमान दर आहे 6,590 रुपये, कमाल दर आहे 6,736 रुपये, सरासरी दर आहे 6,710 रुपये। पुढील बाजार समिती आहे कल्याण, या ठिकाणी 3 क्विंटल अवकालेली जात आहे हायब्रिड हरभरा, किमान दर आहे 5,500 रुपये, कमाल दर 6,200 रुपये, सरासरी दर आहे 5,850 रुपये। पुढील बाजार समिती आहे धरणगाव, या ठिकाणी फक्त 24 क्विंटल अवकालेली जात आहे चापा हरभरा, किमान दर आहे 4,635 रुपये, कमाल दर 7,475 रुपये, सरासरी दर आहे 4,770 रुपये।
पुढील बाजार समिती आहे गंगापूर, या ठिकाणी फक्त 18 क्विंटल आवक आलेली, जात आहे हायब्रिड हरभरा, किमान दर 3,886 रुपये, कमाल दर 5,200 रुपये, सरासरी दर 4,597 रुपये। पुढील बाजार समिती आहे अकोला, या ठिकाणी 37 क्विंटल आवक आलेली, जात आहे काबुली हरभरा, किमान दर 9,480 रुपये, कमाल दर 9,710 रुपये, सर्वसाधारण दर 9,690 रुपये। पुढील बाजार समिती आहे जळगाव, या ठिकाणी 625 क्विंटल आवक आलेली, जात आहे काबुली हरभरा, किमान दर 4,715 रुपये, कमाल दर 6,650 रुपये, सरासरी दर 6,650 रुपये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।